खूपच पाण्याची टंचाई आहे, बाया डोक्यावर लांबून पाणी आणतात, खूप त्रास होतो सर्वांना. काय होत, गावाची लोकसंख्या जास्त आहे, पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे. बरोबर. अजून दुसऱ्या समस्या लाईटीचे, रात्रीच्या वेळेस कसं लाईट पॉवर कमी असते. कसं आहे, लाईटचं आपण आणलेलं ना, आपल्यासाठी डीपी आणलेली, जोपर्यंत डीपी एक होती आपल्या गावासाठी तोपर्यंत कशी फुल लाईट येत होती, परंतु त्या डीपीवरून अजूनही दुसऱ्याकडे ती लाईन गेली, त्यामुळे आता लोड तिकडे आहे, कारण त्या डीपीला तेवढं कॅपॅसिटी नाही ते भरावे. साहेब लोक झालं असते, शाळेतल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला अडचण येते रात्रीच्या वेळेस, लाईट खूप डीम असते. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवण. हा करून घेतो, आम्ही आता परत तिकडे जाणार आहे. हो, थँक्यू. आला? हो आलो. मजूर? मजूर कामाला करतो. हजेरी वगैरे मी घेतले. हो चालेल चालेल, मग ते दर दिवशी ती घेत राहा. हो, आपल्याला काम करून घ्यायचं आहे, तू मुकर्दम आहेस, व्यवस्थित काम करून घ्या, तू मजुराकडून घ्यायचं. जर हे काम चांगलं झालं तर त्यांना त्या मजुराला दुसरं काम देता येईल. हा, एवढा काढा म्हणजे हे खोलीकरण होईल आणि पाणी जास्त साठेल, आणि एकदा पाणी जास्त साठलं की आपल्याला गुरांना, बकरांना आणि आपल्याला कपडे धुवायला सुद्धा हे पाणी. हा पूर्ण खडक जो आहे ना, आता याच्यावरला हा गाळ हा पण काढला आहे, बरोबर ना. परत आता हे अशी माती वगैरे हे निघते, आता ही माती जर याच्यावर बसली ना तर याच्यामध्ये कसं पाणी धरून राहील. आणि हा पूर्ण जो भाग आहे हा पूर्ण काय करायचा, हा काढायला पाहिजे, म्हणजे व्यास वाढेल याचा, आणि व्यास वाढल्यानंतर पाण्याचा साठा आपल्याला, बरोबर ना.